हॅलो नमस्ते. आज आपण इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 त्याच्यामधलं सर्कल हे जे चॅप्टर आहे ते पाहणार आहे. त्याच्यातील सेकंड अँड टँजेंट आणि त्याचं थेरम हे पाहणार आहे. तर या सेकंड अँड टँजेंट याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तर ज्याने तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याने ते यूट्यूब चॅनलला जायचं आहे आणि तो व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल. पहिला जो व्हिडिओ आहे तो याच्या अगोदरच्या सिलेबसवर आधारित आहे. ठीक आहे, तर आपण आज पाहणार आहे टँजेंट अँड सेकंड. टँजेंट म्हणजे काय? तर एका प्लेनमध्ये एक सर्कल आणि एक रेडी एक लाईन याच्यामध्ये एकच पॉईंट कॉमन असेल, एकाच प्लेनमधला एक सर्कल आणि एक लाईन याच्यामध्ये एकच पॉईंट जर कॉमन असेल तर त्या लाईनला त्या सर्कलची टँजेंट म्हणतात. आता या फिगरमध्ये पहा, हे सर्कल आहे आणि ह्या सर्कलची ही लाईन आहे, सर्कलच्या प्लेनमध्ये असलेली ही लाईन आहे. तर ही लाईन आणि हे सर्कल याच्यामध्ये हा ए हा एकच पॉईंट कॉमन आहे, म्हणून या एल या लाईनला या सर्कलची टँजेंट म्हणतात. इन अ प्लेन इफ ओनली वन पॉईंट इज कॉमन इन सर्कल अँड अ लाईन देन दॅट लाईन इज कॉल्ड टँजेंट ऑफ द सर्कल. सो दिस लाईन एल इज tangent of the circle having center O. Now see in this figure there is a circle and one line, suppose M, or suppose this is line P. In these two, circle and line, there are two common points, M, point M and point N. So this line is called secant of the circle. म्हणजे एखादा सर्कल असेल आणि एक लाईन असेल, ते दोन्ही एकाच प्लेनमध्ये असतील आणि त्याच्यामध्ये दोन पॉईंट जर कॉमन असतील तर त्या लाईनला त्या सर्कलची सेकंट म्हणतात. हा ही टँजेंट आहे, ही सर्कल आहे, सोपं आहे. ही टँजेंट आहे, ही सेकंट आहे या सर्कलची. हे टँजेंट का म्हणायचं? तर सर्कल आणि लाईन याच्यामध्ये एकच पॉईंट कॉमन आहे आणि दुसरी अट काय, ते एकाच प्लेनमध्ये आहे. लक्षात घ्या, एकाच प्लेनमध्ये असलं पाहिजे आणि सर्कल आणि लाईन याच्यामध्ये एक आणि एकच पॉईंट कॉमन असला पाहिजे, तरच आपण त्या लाईनला टँजेंट म्हणणार आहे. दुसरं की एकाच प्लेनमध्ये हे लाईन आणि सर्कल आहे, पण या सर्कल आणि लाईनमध्ये दोन पॉईंट कॉमन आहेत आणि म्हणून याला आपण या लाईनला आपण काय म्हणणार आहे, सेकंट. समजले? हा जो पॉईंट आहे कॉमन पॉईंट याचा, याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. या ए पॉईंटला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि या एल लाईनला काय म्हणायचं, टँजेंट. आता आपल्याला एक थेरम पाहिजे, त्याला टँजेंट थेरम म्हणतात. टँजेंट थेरम काय आहे? अ टँजेंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. अ टँजेंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल म्हणजे सर्कलचा कुठलाही पॉईंट असेल, तर समजा हा ए पॉईंट आहे आणि या ए या पॉईंटच्या ठिकाणी ही काय आहे, टँजेंट आहे. इट इज परपेंडिक्युलर to a radius drawn from the point of contact. म्हणजे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथून जर आपण रेडियस ड्रॉ केली, ही झाली रेडियस OA, ह्या रेडियसला ही टँजेंट काय असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता यामध्ये
गिवन का है, लाइन एल इज अ टेंजेंट टू द सर्कल विथ सेंटर ओ एट द पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट ए, दिस इज गिवन. व्हाट वी हैव टू प्रूव, वी हैव टू प्रूव लाइन एल इज परपेंडिकुलर टू रेडियस ओ ए. लाइन एल इज परपेंडिकुलर टू रेडियस ओ ए म्हणजे इतना हा जो कोण आहे तो एंगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. आता प्रूफ, आता प्रूफ काय करायचं आहे. अज्यूम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए असं आपण कन्सिडर करायचं आहे की ही ओ ए ही सेगमेंट लाईन एलला परपेंडिक्युलर नाही. लक्षात आलं आहे. आणि जर परपेंडिक्युलर नसेल, समजा एखादी लाईन आहे, इथे मी फिगर काढतो पहा, एखादी लाईन आहे, ही लाईन एल आहे आणि या लाईनच्या बाहेर एक पॉईंट आहे ओ, समजा इथं पॉईंट ओ आहे. आणि जर ही मी असे सेगमेंट काढली, समजा इथे ए आहे, हा परपेंडिक्युलर नाही आहे. सेगमेंट ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन एल. इफ ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन एल, देन वी कॅन ड्रॉ वन सेगमेंट, ओनली वन सेगमेंट विच इज परपेंडिक्युलर टू लाईन एल अँड थ्रू ओ. म्हणजे या ओ मधून आपल्याला एक आणि एकच परपेंडिक्युलर काढता येतो हे थेरम आपल्याला माहीत आहे. या लाईनला, लाईनला लाईनच्या बाहेरच्या पॉईंटमधून एक आणि एकच परपेंडिक्युलर काढता येतो. सपोज दॅट इज सेगमेंट ओ बी. ना सेगमेंट ओ बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. If OA is not perpendicular to line L, then we can draw only one segment which is perpendicular to line L and through O. That is OB. Suppose OB is perpendicular to line L. Now take point C such that A dash B dash C. And the B is in between A and C. And AB is equal to BC. कन्स्ट्रक्शन करायचे आपल्याला. ए बी इज इक्वल टू बी सी, म्हणजे ए बी आणि बी सी सारखंच आहे आणि सी हा पॉईंट कुठं आहे, या बाजूला आहे. म्हणजे हे अंतर, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं आहे. म्हणजे इथं सी पॉईंट आहे, हे आणि हे सारखं आहे. आपण हे जॉईन केलं तर आपल्याला दोन ट्रायंगल मिळते. कोणता? ए बी, सॉरी, ए बी ओ आणि सी बी ओ किंवा ओ बी ए ओ बी सी असे दोन ट्रायंगल मिळतात. या दोन ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल ओ बी ए हा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल ओ बी सी. दिस ओ बी इज परपेंडिक्युलर लाईन एल, सो मेजर ऑफ दिस अँगल इज ऑल्सो 90 डिग्री अँड मेजर ऑफ दिस अँगल दॅट इज ओ बी सी इज ऑल्सो 90 डिग्री. नाव इन ट्रायंगल ओ बी ए अँड ओ बी सी, लाईन ओ बी दॅट इज सेगमेंट ओ बी इज कॉन्ग्रुएंट, ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू ओ बी अँड अँगल ओ बी ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ बी सी इच ऑफ 90 डिग्री. दॅन ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बी सी, बी इज कॉन्ग्रुएंट टू बी सी. वाय कन्स्ट्रक्शन आय हॅव टेकन दॅट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू बी सी. सो ट्रायंगल, ट्रायंगल ओ बी ए इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ओ बी सी. व्हाट इज द रीजन? रीजन इज एस ए एस टेस्ट, कॉन्ग्रुएंस टेस्ट, एस ए एस टेस्ट, टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंसी, वी नो दॅट एस ए एस. If these two triangles are congruent, then their remaining corresponding sides must be congruent. So OA is congruent to OC. OA is congruent to OC. What is the reason? Corresponding sides of congruent triangles. Corresponding sides of congruent triangles. Say a CD. If OA is congruent to OC,
then OA is equal to OC. But we know that OA is a radius of a circle. If OA is a radius of a circle and OA is congruent to OC, then OC is also radius of a circle. That means point A and point C lies on a circle. That means there are two common points in between circle and line L. But this is impossible because L is tangent. Line L is tangent. If line L is tangent of circle having radius O, then there must be only one point common in circle and line. So OA is congruent to OC is not correct. आता पा OA आणि OC सारखं नाहीये, का नाहीये? तर OA आणि OC जर सारखं येत असेल तर A हा पॉइंट सर्कल वर येतो. मग OA OC सारखं असेल तर OC पण रेडियस येते सर्कलची, आणि जर रेडियस आली तर A हा पॉइंट आणि C हा पॉइंट हे दोन्ही पॉइंट कुठे येतात? सर्कल वर येतात. म्हणजे काय झालं? लाईन L आणि सर्कल याच्यामध्ये A आणि C हे दोन पॉइंट कॉमन झाले. पण हे शक्य का? नाही का? तर एल ही टँजेंट आहे असं सांगितलेलं आहे, म्हणजे टँजेंट आणि सर्कल याच्यामध्ये एकच पॉईंट कॉमन असतो. मग हे असं का चुकीचं आलं? तर आपण जे अज्युम केलंय की ओ ए इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन एल, दिस इज रॉंग. सो ओ ए मस्ट बी परपेंडिक्युलर टू लाईन एल. हेन्स द प्रूफ, a tangent at any point of a circle is perpendicular to radius at the point of contact. Hence the proof. आता हे proof तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे indirect proof याला म्हणतात, याला tangent theorem म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला त्याचा converse पाहायचा आहे, converse of tangent theorem. आता पहा आपल्याला काय माहीत होतं की सर्कलची टँजेंट माहीत होती, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट माहीत होता, आणि टू प्रूव काय होतं? तर ते पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमधून काढलेली रेडियस ही त्या टँजेंटला परपेंडिक्युलर असते हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. वी हॅव टू प्रूव दॅट. हे थेरममध्ये झालं. आता आपल्याला कॉन्व्हर्स पाहायचं आहे. पहा कॉन्व्हर्स म्हणजे नेमकं उलटं असतं. जे माहीत होतं ते प्रूव करायचं असतं, आणि जे प्रूव करायचं होतं ते माहीत असतं. आता प्रूव काय करायचं होतं? की रेडियस ओ ए इज परपेंडिक्युलर टू लाईन दॅट इज टँजेंट एल, हे प्रूव करायचं होतं. आता आपल्याला ते माहीत आहे. आणि सिद्ध काय करायचं आहे? तर लाईन एल इज अ टँजेंट. आता हे पहा काय माहीत आहे, तर रेडियस जी आहे सर्कलची रेडियस, आता सर्कल ड्रॉ केला आपण, सर्कलची रेडियस ओ सेंटर असेल, आणि ही रेडियस आहे ओ ए, ओ ए त्यापेक्षा आपण पुस्तकात त्याची नाव तेच घेऊया. एम सेंटर आहे, इथं एन आहे. हे जे टोक आहे पाहिजे टोक, म्हणजे हे सर्कलवरचा जो पॉईंट आहे, रेडियसचा सर्कलवरचा जो पॉईंट आहे, त्याच्यातून जाणारी आणि त्या रेडियसला परपेंडिक्युलर असणारी लाईन ही टँजेंट असते, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल, a line perpendicular to radius, line L perpendicular to radius MN, to at its point on a circle, याचा जो सर्कलवरचा पॉईंट आहे N, इथं जर परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन ही त्या सर्कलची टँजेंट असते, म्हणजे ही आपल्याला टँजेंट आहे हे प्रूव करायचं आहे. पहा हे कधी प्रूव होईल? जेव्हा हे सर्कल आणि ही लाईन याच्यामध्ये एक आणि एकच पॉइंट कॉमन असेल तरच. तर पहा
आपल्याला काय माहित आहे, एम इज अ सेंटर ऑफ अ सर्कल अँड सेगमेंट एम एन इज अ रेडियस अँड लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन ॲट एन. काय माहित आहे, एम इज अ सेंटर ऑफ अ सर्कल अँड एम एन इज अ रेडियस अँड लाईन एल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन ऑर रेडियस एम एन ॲट पॉइंट एन. म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे. दिस वी हॅव गिव्हन. वॉट वी हॅव टू प्रूव, वी हॅव टू प्रूव लाईन एल इज अ टँजेंट टू द सर्कल. लाईन एल इज अ टँजेंट टू द सर्कल. टू प्रूव काय, लाईन एल इज अ टँजेंट टू द सर्कल. प्रूफ, आता प्रूफ द्यायचे आपल्याला. टेक एनी पॉइंट ऑन लाईन एल अदर दॅन एन. आता याच्यावर एक कोणताही एन सोडून कोणताही पॉइंट आपण पी घेतला. टेक एनी पॉइंट पी ऑन लाईन एल अदर दॅन एन. ह्या एन सोडून दुसरा कुठलाही इकडं घ्या, इकडं घ्या, एन सोडून कुठेही पॉईंट घेतला आणि आपण जर हे जॉईन केलं तर हा जो ट्रायंगल तयार होतोय, तर या ट्रायंगलमध्ये एम एन पी या ट्रायंगलमध्ये एन हा 90 डिग्रीचा आहे, ते दिलेलं आहे आपल्याला, हे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा काय झाला, राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला माहीत आहे की हायपोटेन्यूस इज द ग्रेटेस्ट साईड इन द राईट अँगल ट्रायंगल. सो एम पी इज सेगमेंट एम पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एम एन. सेगमेंट एम एन पहा, बट वी नो दॅट एम एन इज अ रेडियस ऑफ अ सर्कल. इफ वी टेक एनी पॉइंट ऑन लाईन एल अदर दॅन एन अँड इफ यू जॉईन एम पी देन वी गेट राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेन्यूस इज ग्रेटेस्ट साईड. सो सेगमेंट एम पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एम एन. दॅट मीन्स पी लाईज इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. म्हणजे या एल या लाईनचा एन सोडून कोणताही पॉईंट आपण घेतला तर तो पॉईंट सर्कलच्या एक्स्टेरियरमध्ये येतो. फक्त एन हा एकच पॉईंट आहे की तो या सर्कलवर येतो. म्हणून एन हा एकच पॉईंट सर्कल आणि या लाईनमध्ये कॉमन आहे आणि म्हणून एनला काय म्हणायचं आहे आपण, टँजेंट. सो दॅट्स वाय एल इज अ टँजेंट टू अ सर्कल. रिमेंबर दिस. तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, एखाद्या सर्कलच्या रेडियसचा जो पॉईंट सर्कलवर आहे त्या पॉईंटमधून जाणारी आणि त्या रेडियसला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजे त्या सर्कलची टँजेंट असते. कॉन्वर्स कळलेला आहे, थेरम कळलेला आहे. आता जर असं सर्कल दिलं तुम्हाला पुस्तकामध्ये, हे जनरल आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल इथं पॉईंट बी आहे, इथं ए आहे आणि इथं सी आहे. तर इन द फिगर बी इज अ पॉइंट ऑन अ सर्कल विथ अ रेडियस विथ अ सेंटर ए. ए इज अ सेंटर, सॉरी ए इज अ हेड. ए इज अ सेंटर, बी इज अ पॉइंट ऑन अ सर्कल अँड सी इज अ पॉइंट इन साईड अ सर्कल. द टँजेंट ऑफ सर्कल पासिंग थ्रू बी इज टू बी ड्रॉन. There are infinite lines passing through the point B. Which of them will be the tangent? Can the number of tangent through B be more than one? या B या point मध्ये तुम्हाला माहित आहे की number of lines can pass through a given point. एकच point दिला तर त्याच्यातून infinite number of lines can be drawn. म्हणजे ह्या बी पॉईंटमधून इन्फिनिट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉ. पण या बी पॉईंटमधून जाणारी आणि ही जी रेडियस आहे ए बी त्याला परपेंडिक्युलर असणारी फक्त लाईन
काय असणारे टँजेंट असणारे, म्हणजे या सेगमेंटला या पॉईंटमधून जाणारी परपेंडिक्युलर असणारी एक आणि एकच लाईन काढता येते, आणि म्हणून देअर विल बी ओनली वन अँड ओनली वन टँजेंट पासिंग थ्रू पॉइंट बी. कॅन द नंबर ऑफ टँजेंट्स थ्रू बी बी मोर दॅन वन? नो, इट कॅन नॉट बी पॉसिबल. पॉइंट सी लाईज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. कॅन यू ड्रॉ टँजेंट टू द सर्कल थ्रू सी? आता हे कुणी सांगेल की हा सी पॉईंट हा इंटेरियरमध्ये आहे आणि या पॉईंटमधून जाणारी लाईन ही या सर्कलची टँजेंट असू शकेल का? तर शक्यच नाही, कारण ते आतून जाणार, म्हणजे ती लाईन कशीही ड्रॉ केली या सीमधून जाणारी तरी सर्कल आणि ती लाईन याच्यामध्ये दोन पॉईंट कॉमन येणार आहेत, हे लक्षात ठेवा. आता जर पॉईंट आपल्याला आउटसाईडला दिला तर काय होणार आहे पहा. आता हे सर्कल आहे आणि सर्कलच्या बाहेर एक पॉईंट आहे, समजा डी पॉईंट आहे, तर त्याला डी या पॉईंटला हे सर्कल आहे आणि इथं डी पॉईंट आहे, तर इथं हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत पी आणि क्यू, आणि ए हा सेंटर आहे, ए काय आहे सेंटर. तर या हे दोन्ही काय आहेत टँजेंट आहेत. पॉइंट डी इज इन द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. सी सो सी डी इज अ पॉइंट इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. कॅन यू ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल थ्रू डी? या डी मधून जाणारे टँजेंट काढू शकता का? तर काढू शकतो. एक टँजेंट ही असे असेल, हे असं पुढे जाईल आणि ही एक दुसरी टँजेंट इकडून जाईल. हा एकच पॉईंट या सर्कलमध्ये आणि या टँजेंटमध्ये कॉमन असेल. इकडं पण तसंच होईल, एक इकडून जाईल एक इकडून जाईल. इफ एस हाऊ मेनी सच टँजेंट्स आर पॉसिबल? सो टू टँजेंट कॅन बी पॉसिबल. फ्रॉम द डिस्कशन यू मस्ट हॅव अंडरस्टूड दॅट टू टँजेंट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल विथ द पॉईंट आउटसाइड द सर्कल ॲज शोन इन द फिगर. म्हणजे सर्कलच्या बाहेर एक पॉईंट असेल तर त्या पॉईंटमधून जाणारी आणि या सर्कलला टँजेंट असणाऱ्या अशा दोन टँजेंट काढता येतील. देर आर टू टँजेंट कॅन पास थ्रू. नाउ इन दिस फिगर सेगमेंट डी पी अँड सेगमेंट डी क्यू आर कॉल्ड टँजेंट सेगमेंट्स. डी पी अँड डी क्यू आर कॉल्ड टँजेंट सेगमेंट्स. सेगमेंट डी पी हे एवढं सेगमेंट आणि हे एवढं सेगमेंट, याला काय म्हणायचं टँजेंट सेगमेंट्स. आता ही जी टँजेंट सेगमेंट्स आहेत तर टँजेंट सेगमेंट थेरम आपल्याला पाहिजे. टँजेंट सेगमेंट थेरम काय? तर टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटेरियर पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे हे टँजेंट सेगमेंट इथून इथपर्यंत आणि हा इथून इथपर्यंत हा सेगमेंट, हा सेगमेंट आणि हा सेगमेंट काय असतो कॉन्ग्रंट असतो हे आपल्याला प्रूव करायचे आहे. झिरो विंटर पहा, ए इज अ सेंटर. इफ यू ड्रॉ दिस सर रेडियस, दिस इज परपेंडिक्युलर टू हियर, वी नो दिस. दिस इज ऑल्सो रेडियस अँड दिस इज अ टँजेंट, सो मेजर ऑफ दिस अँगल इज 90 डिग्री. सो दिस इज राईट अँगल ट्रायंगल, दिस इज राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल ए पी डी अँड ट्रायंगल ए क्यू डी. इन दीज टू ट्रायंगल्स हायपोटेन्यूस ए डी इज कॉमन and this side AP is congruent to AQ because radii of same circle. ekach circle cha radii kase astat same asat congruent astat. so AP is congruent to AQ. so by hypotenuse side test these two triangles are congruent, and if these two triangles are congruent then remaining corresponding sides are congruent. so PD is congruent to QD. So, tangent segments drawn from an exterior point of a circle are congruent. Remember this. म्हणजे हे ह्या सेगमेंटचं
लेंथ आणि या सेगमेंटची लेंथ सारखी असते. याला कसले सेगमेंट म्हणायचं? टँजेंट सेगमेंट्स. आता त्याच्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही दोन एक्झाम्पल तुम्ही अभ्यासायची आहेत. आता आपण काय काय पाहिलं पहा, टँजेंट थेरम पाहिला. काय टँजेंट थेरम? द टँजेंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. नंतर काय पाहिलं, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल इज अ टँजेंट टू द सर्कल. अँड थर्डली वी हॅव सीन टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटेरियर पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हे हा सेगमेंट आणि हा सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. या तीन थेरम, त्याचं कॉन्ग्रुएंट कॉन्वर्स आणि दुसरं थेरम टँजेंट सेगमेंट थेरम, हे तीन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. त्याच्यामध्ये फक्त चारच उदाहरणं दिलेली आहेत आणि ते चारपैकी मी काही उदाहरणं घेतो आहे, बाकीची तुम्हाला सहज सोडवता येते. पहा, असा एक फिगर आहे, या याच्यामध्ये सर्कल आहे, सर्कलचं सेंटर आहे सी आणि असं एक टँजेंट आहे. टँजेंट म्हणजे एकच पॉईंट कॉमन आहे आणि तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ए आणि इथं बी पॉईंट आहे त्याच्यावर. असं एक फिगर दिलेली आहे. पण मी प्रश्न वाचतोय, इन द ॲडजॉइनिंग फिगर मीन्स दिस फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. हा सेंटर आहे सी आणि या सेंटरपासून ही जी रेडियस आहे ती आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे या सर्कलची रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. AB is a tangent at point A. AB काय आहे? Tangent at point A. Means A is a point of contact. Answer the following questions. First question is, what is the measure of angle CAB? What is the measure of angle CAB? Means measure of this angle. What is measure? Measure of this angle is 90 degree. Why? टँजेंट थिअरम म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून जे रेडियस काढलेली असते त्याला ती टँजेंट काय असते? परपेंडिक्युलर असते. हे थिअरम पाहिजे आपण, टँजेंट थिअरम. दुसरं, सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी? मग आपण काय करणार, एक लाईन आहे, त्या लाईनच्या बाहेर एक पॉईंट आहे, त्या पॉईंटचं या लाईनपासूनचं डिस्टन्स काढायचं असेल तर ते आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स काढतो. आणि हे परपेंडिक्युलर आहे, मग हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे ही रेडियस आहे आणि ती किती आहे? 6 सेंटीमीटर. सो डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी इज 6 सेंटीमीटर. सो दिस विल बी आवर अन्सर बिकॉज सी ए इज परपेंडिक्युलर टू ए बी ॲट पॉईंट ए. ते रिझन तुम्ही द्यायचे. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हे डिस्टन्स ए बी जर 6 सेंटीमीटर असेल तर आपल्याला विचारलंय फाइंड डिस्टन्स बी सी. तर बी सी जॉईन केलं तर हा काय झाला? राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही साईड आणि ही साईड सारखी आहे तर याच त्याचा जो हायपोटेन्यूस आहे तो काय येतो? 6√2 सेंटीमीटर. 6² + 6² पायथागोरस थिअरम अप्लाय करा आणि हे येतं 6√2. नंतर, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी अँड वाय? आता ए बी सीचं मेजर किती? हे 6 असेल, हे 6 असेल, हे 6 आहे, हे 6 आहे, तर ए बी सी म्हणजे या अँगलचं मेजर किती? आता पहा, हे आणि हे साईड कॉन्ग्रुएंट झाले, या दोन साईड कॉन्ग्रुएंट असेल तर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले, हाय ना हाय. पण ह्याची सम किती येणार? 90. मग हे किती झालं? 45. आणि हे किती झालं? 45. हे 45, हे 45, हे 90. ह्या 45 45 90 ट्रायंगल झाला. लक्षात आलं? पहा, लिहिताना व्यवस्थित लिहायचं.
आता सेकंड क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन असा आहे की एक सर्कल आहे, त्या सर्कलचं सेंटर आहे ओ, सेंटर ओ आहे आणि त्याच्या बाहेर एक पॉइंट आहे आर आणि तिथून आपल्याला दोन टेंजेंट सेगमेंट काढलेले आहे. इथं आहे एम आणि इथं आहे एन. इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल फ्रॉम पॉइंट आर सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टेंजेंट सेगमेंट्स टचिंग द सर्कल ॲट एम अँड एन. म्हणजे ह्या टेंजेंट सेगमेंट या एम मध्ये आणि एन मध्ये टच होतात. इफ ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, ओ आर हे ओ आर काढलं आपण आणि ते जर 10 सेंटीमीटर असेल तर काय सांगितलंय, अँड रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर. रेडियस हे ड्रॉ करायचं आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पण, हे 5 सेंटीमीटर आहे आणि हे पण 5 सेंटीमीटर आहे कारण ते रेडियस आहे. देन फर्स्टली दे हॅव आस्क व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट म्हणजे या टँजंट सेगमेंटची लेंथ किती आणि याची जेवढी येईल तेवढीच याची येते. बिकॉज टँजंट सेगमेंट्स ड्रॉ फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल आर कॉंग्रट. म्हणजे टँजंट सेगमेंट हे कॉंग्रट असतात, ही आणि ही कॉंग्रट असते. मग ही जेवढी येईल ही तेवढी येईल. आता याच्यामध्ये याचं मेजर किती 90 डिग्री. पहा याचं 90 डिग्री म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ह्या काय हायपोटेनस आहे. ह्या हायपोटेनसपेक्षा ही हाफ आहे. ही साईड कशी आहे, हाफ, 10 ✕ 5 होतं. मग ही जर हाफ असेल तर याच्या अपोजिट अँगल काय येतो, 30 डिग्री. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, थेरम. पहा हा 30 असेल, हा 90 आहे, म्हणजे हा किती झाला, 60 डिग्री. मग हा 60 असेल तर 60 डिग्रीच्या अपोजिट जी साईड आहे ती हायपोटेनसच्या √3/2 असते. म्हणजे 10 ✕√3/2 म्हणजे हे किती येणार, 5√3 सेंटीमीटर. आणि हे जर 5√3 सेंटीमीटर असेल तर हे सुद्धा किती येणार, 5√3 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट्स विल बी 5√3 सेंटीमीटर. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. एम आर ओ आता सांगितलं आपण 30 डिग्री आहे. हे दुसऱ्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता, इथं राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनस आहे आणि मग हे पायथागोरस थेरम अप्लाय करून ही साईड तुम्ही काढू शकता आणि ही काढल्यानंतर तुम्ही याच्या हाफ हे म्हणून याच्या अपोजिट अँगल 30 डिग्री आहे असंही लिहू शकता. कसे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर एन. एम आर एन आता हा जसा 30 डिग्रीचा आहे तसा हा अँगल ओ आर एन हा सुद्धा कितीचा येईल, 30 डिग्रीचा. कारण ही हायपोटेनस आहे, ही अपोजिट साईड आहे 10 ✕ 5 म्हणजे हे पण 30 डिग्री. हा टोटल अँगल कितीचा होईल, 60 डिग्रीचा. 30 + 30 = 60 डिग्री. फोर्थ क्वेश्चन आहे, तिसरा क्वेश्चन आहे थर्ड. त्याच्यामध्ये अशीच फिगर आहे, सर्कल आहे आणि याच्यामधून असे फिगर आहे आर, एम एन आहे, इथं ओ सेंटर आहे आणि हे ओ इथं 90 असणार. हां, सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टँजंट सेगमेंट्स ऑफ अ सर्कल विथ अ सेंटर ओ. प्रूव दॅट सेगमेंट ओ आर बायसेक्ट अँगल एम आर एन ॲज वेल ॲज एम ओ एन. सेगमेंट ओ आर
bisect angle MRN as well as MON, angle MON. बायसेक्ट करतो म्हणजे हा जो सेगमेंट आहे तो या अँगलला बायसेक्ट करतो म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंट आहे हे दाखवायचे तुम्हाला. त्याचप्रमाणे या अँगलला पण ह्या अँगलला पण बायसेक्ट करतो म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रुएंट आहे हे तुम्हाला दाखवायचे. हे दाखवण्यासाठी काय करायचं, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याची हायपोटेनियस आणि याची हायपोटेनियस दोघांची कॉमन आहे म्हणजे हायपोटेनियस कॉंग्रुएंट आहे, त्याची ही साईड कॉंग्रुएंट आहे कारण रेडाय ऑफ सेम सर्कल. सो हायपोटेनस साइड टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रेंट होणार आणि हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रेंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रेंट होतात म्हणजे हा अँगल या अँगलला कॉन्ग्रेंट होतो, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रेंट होतो. जर हे दोन अँगल कॉन्ग्रेंट असेल तर हा काय झाला, बायसेक्टर झाला या अँगलचा पूर्ण, आणि हे दोन जर कॉन्ग्रेंट असेल तर हा बायसेक्टर झाला ओ आर. सो ओ आर बायसेक्ट अँगल एम आर एन अँड अँगल एम ओ एन, हॅन्स द प्रूफ. हे सर ज्याला समजलंय ते पटकन काढू शकतो. आता दुसरं आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरल टँजेंट्स ऑफ अ सर्कल हॅविंग अ रेडियस 4.5 सेंटीमीटर. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरल टँजेंट्स, म्हणजे असं जर सर्कल असेल तर समजा ही इथून आम्ही टँजेंट काढली असेल तर याला पॅरल असलेली दुसरी टँजेंट कुठून जाणार, इथून जाणार, आणि ही याला पॅरल, समजा ह्या दोन लाईन पॅरल, तर हा पॉईंट आहे, हा इथं पॉईंट आहे, आणि इथं सर सर सेंटर इथं असेल तर हे मी ड्रॉ केलं तर इथं काय असणार, हे परपेंडिक्युलर असणार, इथं ओ नाव दिलं मी आणि हे इथं पर हे पण इथं परपेंडिक्युलर असणार. पहा ओ एम ही समजा एल आणि ही एम इथं पी आपण आणि इथं क्यू लाईन, ही एल आणि ही एम लाईन असेल आणि या कशा आहेत, पॅरलल आहेत आणि ह्या सर्कलच्या टँजेंट आहेत. तर याला पॅरलल असलेली इथंच टँजेंट काढता येईल, दुसरीकडे कुठं काढली तरी ती काय होणार, इंटरसेक्ट होणार. मग पहा ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू लाईन एम अँड ओ पी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, बट पी क्यू इज अ वन लाईन, इज वन सेगमेंट, ओ इज अ सेंटर, तर एकच लाईन जर हे दोन लाईनला परपेंडिक्युलर असेल तर त्या दोन लाईन कशा असतात, पॅरलल असतात. म्हणजे पी क्यू ओ पी इज परपेंडिक्युलर टू ओ एल अँड ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू M, that means PQ is perpendicular to L and PQ is perpendicular to M. म्हणजे एकच लाईन दोन लाईनला जर परपेंडिक्युलर असेल तर त्या दोन लाईन काय असतात, पॅरलल असतात, म्हणून L आणि M पॅरलल होतात, हे लक्षात ठेवा. तर डिस्टन्स कसं काढायचं आहे, तर त्याची रेडियस दिली म्हणजे रेडियसच्या दुप्पट असणार, डबल असणार. रेडियस किती दिली, 4.5 सेंटीमीटर, म्हणजे ओ पी आणि ओ क्यू 4.5 4.5 आणि त्याची ॲडिशन म्हणजे पी क्यू, म्हणजे ती किती येणार, 9 सेंटीमीटर. लक्षात ठेवा, एका सर्कलला दोन टँजेंट काढलेले असतील आणि त्या पॅरलल असतील तर त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते त्या सर्कलच्या डायमीटर एवढं असतं, आणि जर रेडियस आपल्याला 4.5 दिली असेल तर डायमीटर काय होणार, डबल, म्हणजेच 4.5 × 2, दॅट इज 9 सेंटीमीटर. सो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट्स इज 9 सेंटीमीटर. हॅन्स इथं आपण प्रॅक्टिस सेट 3.1 कम्प्लीट केलेला आहे. याच्यावर काही शंका असतील तर त्या मला विचारायच्या आहेत, आपण पुढचा व्हिडिओ नंतर पाहणार आहे. ठीक आहे, थँक्यू.